हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत खांदे स्पेशल भरीत। तरीही तिकडचीच भरताची वांगी आहेत, स्पेशली ही वांगी ते भरतासाठीच वापरतात। तर हे अर्धा किलोपेक्षा थोडीशी कमी आहेत, 400 ग्रामची वांगी आहेत। याला आपण तेल लावून घेऊया, याला तेल लावूनच भाजायचं। तर इथे गॅसवर मी एक जाळी ठेवली आहे, तर ही वांगे पापड वगैरे भाजण्यासाठीची जाळी आहे। तर त्याच्यावर आपण थोडंसं मीडियम गॅसवरती ही वांगी भाजून घेणार आहोत छान। खरं तर वांग्याचं भरीत वांगी चुलीमध्ये भाजली की खूप टेस्टी लागतं। तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नक्की शेअर करा। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर इथे आता ही वांगी भाजत आली आहेत। एक वांगं जेमतेम 90% भाजलेलं आहे आणि एक थोडंसं बाकी आहे, तर तेही भाजेलच। तर इथे आता ही वांगी आपण अशी छान, मी ते याला वरती पकडलं कारण की त्याचा जो सुरुवातीचा भाग होता तो भाजायचा राहिला होता। तर इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 मिरच्या घालते। तुम्हाला खूप झणझणीत हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आणि 4 ते 5 पाकळ्या मी लसणाच्या घातल्या आहेत। आणि हे आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत व्यवस्थित। आणि इथे मी आज हे भरीत फक्त हिरव्या मिरचीचंच करणार आहे। तर इथे हे छान वाटून झालं आहे आणि आपण ह्या वांग्याची साल काढून घेऊया व्यवस्थित। वांगं थोडंसं हलकं गरम आहे म्हणून मी ते हळूहळू काढतीये, पूर्ण थंड होऊ दिलं तरीही चालतं। तर इथे व्यवस्थित भाजलं की ती सालही पटकन निघून जातात। तर इथे बघा, मी वांगे दोन्ही सोललेत आणि तलातमध्ये बघितलंय ती व्यवस्थित आहेत का, खिडकी वगैरे नाही आहेत का। आणि त्यानंतर या कढईत मी 1.5 पळी तेल घेतलंय। तुम्ही इथे तेलाचा वापर जास्तसुद्धा करू शकता कारण या भरतामध्ये तेल थोडं जास्त असतं। आणि मी इथे शेंगदाणे घातलेत 2 मोठे चमचे। हे शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे आणि मग ते आपण काढून घेणार आहोत कढईमधून। मी इथे म्हणणार नाही की शेंगदाणे ऑप्शनल आहेत, हे भरीत असं आहे। याच्यामध्ये जे मी साहित्य घातलेलं आहे ते सर्व घालात, त्याच्याशिवाय त्याला टेस्ट येणार नाही। तर इथे आता हे आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण नंतर जिरे घालणार आहोत। आणि जिरे छान तळतळले की मग एक छोटासा कांदा, आणि हा कांदा पातीमधला ओला कांदा आहे तो मी घातलेला आहे, खूप छोटाही नाही आहे। तर इथे हा कांदा फ्राय करून घ्यायचा, त्यात आपण थोडंसं मीठ घालूया। तर तो कांदाही खूप फ्राय नाही करायचा आहे, त्याचा कलर थोडासा चेंज झाला की मग आपण वाटलेलं लसूण आणि हिरवी मिरची याच्यामध्ये घालणार आहोत। आणि हे सर्व फ्राय होईपर्यंत गॅस फुल ठेवला तरीही चालेल। तर इथे आता आपण याच्यामध्ये ते वाटलेलं घालूया। फ्रेंड्स, हे भरीत खूप टेस्टी लागतं आणि विदर्भामध्ये या भरतासोबत ते पुरी बनवतात, पण इथे मी पुरी नाही बनवणार आहे। तर फ्रेंड्स, इथे हे छान फ्राय झाले लसूण आणि हिरवी मिरची, तर त्यात आता आपण हे वांगं घालूया आणि याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। वांगं फ्राय करेपर्यंतसुद्धा मी गॅस फुलच ठेवला होता। तर इथे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे भरीत खानदेशामध्ये खूप फेमस आहे, बऱ्याच वेळा हे लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा बनवलं जातं आणि कुणी पाहुणे आले तर पाहुणचार म्हणून सुद्धा ते भरीतच करतात। कांद्याच्या पाथीमधला जो व्हाईट भाग असतो तो घातलाय मी याच्यामध्ये, त्याने खूप छान टेस्ट येते भरताला। तर तुम्ही हा नक्की घाला आणि हे छान याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून आपण छान मिक्स करणार आहोत। हे आपण मीठ आधी कांद्यामध्ये सुद्धा घातलं होतं, त्यानुसार मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। तर आता हे छान फ्राय झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये एक अख्खा कांद्याच्या पातीची जुडी घालणार आहोत। तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमीही घालू शकता, पण ही कांद्याची पात याच्यामध्ये घालायची, त्याचीच टेस्ट खूप छान येते। तर इथे आता हे आपण छान मिक्स करून घेऊ व्यवस्थित। नवीन कांदा आणि आत्तापर्यंत म्हणजे चंपाषष्टीपर्यंत मराठवाड्यामध्ये जे वयस्कर लोक असतात ते वांगं खात नाहीत आणि नवीन येणारा कांदाही खात नाहीत। ते चंपाषष्टीला जेव्हा तळी उचलली जाते खंडोबाच्या
नावाने, त्याच्यानंतरच ते लोक कांदा आणि वांगं खायला सुरुवात करतात. त्याच्यामध्ये मी कट केलेली कोथिंबीर, शेंगदाणे आणि हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे आहेत, हे पण तुम्ही नक्की घाला आणि खूप छान टेस्ट येते. तरी त्यात हे छान मिक्स करून घेऊया. त्यामुळे मी याच्यामध्ये नवीनच कांदा वापरला आहे आणि कांद्याची पातळ असतेच. तरी त्यात हे छान आपलं भरीत व्यवस्थित तयार झालं आहे. फक्त आपण याला एक वाफ काढणार आहोत जेणेकरून त्या वांग्यामध्ये सर्व पदार्थांची टेस्ट उतरावी. तर इथे हे छान वाफाळले, आपलं झटपट टेस्टी असं हे भरीत तयार आहे. हे खायला खूप छान लागतं. खानदेशामध्ये याच्यासोबत पुरी बनवतात. तुम्हाला भरीत कशासोबत खायला आवडतं हे मला तुम्ही कमेंट्स करून कळवा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. फ्रेंड्स, मला हे बाजरीच्या भाकरीसोबत खूप आवडतं. मी ही आत्ताच बाजरीची भाकरी बनवली, ती अशी छान खरपूस लाल भाजली, तिचा तो कडक पापडा आणि ते भरीत एकदम अफलातून लागतं. तर मला तुम्ही हे भरीत करून बघा आणि कमेंट्स करा. थँक्यू.